नमस्कार मित्रमैत्रिणी एव्हरीथिंग या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांची खूप खूप स्वागत आहे मित्रमैत्रिणींनो आज आपण तुळजापूर येथील तुळजा भवानी माता यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी तुळजापूर हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यपीठ मानले जाते देवी भागवतात तुळजापूरचा उल्लेख भारतातील एक्कावन्न शक्तीपीठांमध्ये केलेला आहे विविध ग्रंथात त्वरजा तुळजा त्वरिता या नावांनी एका देवीच्या उपासनेचा उल्लेख येतो तुळजापूर भवानी माता किंवा तुळजापूर देवी नावाने सर्वत्र परिचित असलेले तीर्थक्षेत्र हे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर या गावी आहे तुळजाभवानी देवीच्या नावावरून तुळजापूर हे गाव ओळखण्यात जाते तुळजापूर गावात तुळजाभवानी मातेचे हेमाडपंथी शैलीचे पुरातन मंदिर आहे देशातील एकूण एक्कावन्न शक्तिपीठांपैकी महाराष्ट्रात साडेतीन शक्तीपीठे आहेत त्यातील तुळजापूर एक, त्या एक पीठ असा दर्जा या तीर्थक्षेत्राला असल्याने तुळजाभवानी मातेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे तुळजापुरातील तुळजाभवानीच्या मंदिराला हजारो वर्षापूर्वीची प्राचीन परंपरा लाभलेली ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदैवता म्हणूनसुद्धा तुळजाभवानी मातेला जाणले जाते असे म्हणतात भवानी मातेचे अस्तित्व हे अनादिकालापासून राहिलेले आहे प्रभू श्रीराम जेव्हा वनवासात होते तेव्हा त्यांनी भवानी मातेचे दर्शन घेतले होते तेव्हा सीतामाताचा लवकरच शोध लागेल असा आशीर्वाद प्रभू रामांना भवानी मातेने दिला कृतयुगात अनुभूतीने धावाकरिताच त्वरित धावून जाणारी भवानी माता म्हणून कृतयुगात अनुभूतीसाठी त्रेतायुगात श्रीराम यांच्या मदतीसाठी द्वापार युगात धर्मराजासाठी आणि कलियुगात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीशी आशीर्वाद रूपाने अवतरलेली माता म्हणून ओळखले जाते म्हणूनच भारतातूनच नव्हे तर देशविदेशातून मातेचे दर्शन घेण्यासाठी भाविक तुळजापुरात दाखल होत असतात हजारो वर्षाचा इतिहास असलेल्या भवानी मातेला कधी त्वरिता तर कधी त्वरचा तर कधी तुरजा तुकाई या नावाने भक्तगण संबोधतात छत्रपती शिवाजी राजांचे जीवनचरित्र वाचल्यावर आपल्याला असे लक्षात येईल की छत्रपती शिवाजी महाराज यांची भावानी मातेवर खूप श्रद्धा होती म्हणूनच शिवाजी महाराजांच्या झंझावाती प्रवासात भवानी मातेला अनन्यसाधारण महत्त्व आहे म्हणूनच महाराजांच्या संघर्षमय कठीण प्रसंगात भवानी मातेवरील श्रद्धेने दिशा देण्याचे काम केले आहे याबद्दल अनेक कथा महाराष्ट्रात सांगितल्या जातात शिवाजी महाराजांच्या स्वराज्य मोहिमेत विरोधक असलेले जावळीचे मोरे यांचा पाडाव केल्यानंतर महाराजांनी प्रतापगडावर भवानी देवीची स्थापना केली तसेच अफजल खानचा वध केल्यानंतर भवानी मातेचे मंदिरही बांधले तुळजाभवानी देवीच्या मंदिराची रचना तुळजाभवानी देवीच्या मंदिराची रचना अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे प्रथमदर्शनी मंदिराची रचना एखाद्या किल्ल्यासारखी दिसते मंदिर हे पूर्वाभिमुख असून आत गर्भगृह आणि सुळखांबी मंडप जमिनीवर बांधलेला आहे तुळजाभवानी मातेच्या मंदिरात प्रवेश करताना आपल्याला आतून अनेक ओवऱ्या बांधलेल्या दिसतात त्या सर्व ओवऱ्या मुख्य परिवार देवतांच्या आहेत यात तीर्थ गोरखतीर्थांचं गोमुख तीर्थ गणेश तीर्थ विठ्ठल दत्तात्रय सिद्धिविनायक यांची लहान स्वरूपाची मंदिरे आहेत मुख्य मंदिरात भवानी माता अष्टभुजा असलेली म्हहिषासूर मर्दिनीच्या रूपात आहे मातेच्या मस्तकावर सयोनी शिवलिंग असून हातात त्रिशूळ बाण चक्र शंख धनुष्य पाणपात्र आणि महिषासूरची शिका धारण केलेली मूर्ती आहे मातेच्या पाठीवर बाणाचा भाता डावा पाय भूमीवर टेकलेला आणि उजवा पाय हा महिषासुराच्या शरीरावर पडलेला आहे देवीच्या दोन्ही पायाच्या मध्यभागी महिषासुराचे शीर पडलेले आपल्याला दिसते मुखाच्या उजव्या बाजू सूर्य चंद्र कोरलेले आहे सूर्य आणि चंद्र ही चिरंतर जीवनाचे संदेश देणारे प्रतीक आहेत स्कंदपुराणात देवीचा अवतार कथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांनुसार या मंदिराच्या इतिहासाबद्दल श्री संकट पुराणात देवीचा अवतार आणि कथा सांगितलेल्या आहे तयुगात कर्धब नावाचे एक ऋषी होते कर्धब ऋषी त्यांच्या पत्नीचे नाव अनुभूती असे होते अनुभूती अतिशय रूपसंपन्न पतिव्रता स्त्री होती या दाम्पत्यांना आणि काही दिवसांनी कर्धब ऋषी यांचे त्यामुळे अनुभूती अतिशय दुःखी झाली आणि तिने सती जाण्याचा निर्णय घेतला अनुभूतीच्या पुत्राचे वय कमी असल्याने तिने सती जाऊ नये असा इतर ऋषींनी सल्ला दिला व अनुभूतीस सती जाण्यापासून परावृत्त केले नंतर अनुभूतीने आपल्या पुत्राला <ETITANij2> गुरुगृही गुरु सोडून तपश्चर्या करण्याचा निर्णय घेतला अणुभूतीही मेरू पर्वताच्या जवळ असलेल्या मंदाकिनी नदीच्या परिसरात तपश्चर्यासाठी गेली आश्रम बांधून तपश्चर्याला सुरुवात केली अनुभूती तपश्चर्यात मग्न असताना तेथे कुकर नावाचा दैत्य आला कुकर दैत्य अनुभूतीच्या सौंदर्यावर लुब्ध झाला आणि कुकरच्या मनात अणुभूतीविषयी पापवासना जागृत झाल्या कुकर या दैत्याने अणुभूतीला स्पर्श करताच अनुभूतीची तपश्चर्या भंग झाली दैत्यांपासून वाचवण्यासाठी अनुभूतीने आदिशक्ती मातेचा धावा केला त्यावेळी देवी भवानी मातेच्या रूपाने आदिशक्ती त्वरित धावून आली आणि तिने कुकूर या दैत्याशी घनघोर युद्ध केले परंतु सुद्धा महिषासुराचे रूप घेऊन आदिशक्तीवर चालून आला तेव्हा देवीने आपल्या हातातील त्रिशुळाने कुकर दैत्याचे शिर आणि धड वेगळे केले भवानी देवी धावा केल्यावर त्वरित अनुभूतीच्या रक्षणासाठी धावून आली म्हणून तिला त्वरिता असे नाव पडले नंतर कालांतराने त्वरिताचे अपभ्रंश होऊन तुळजा आणि पुढे तुळजाभवानी असे नाव परिचित झाले चिंचपूर कसे झाले तुळजापूर तुळजाभवानीचे मंदिर हे बालाघाट डोंगराच्या पठरावर म्हणजेच पुराणातील यमुनागिरी पर्वतावर वसलेले आहे या डोंगरावर असंख्य चिंचेचे वृक्ष असल्यामुळे हे ठिकाण चिंचपूर म्हणून सुरुवातीला ओळखले जाऊ लागले येथील तुळजाभवानी देवीचे स्थान हे साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असल्याने तुळजापूरच्या देवीला विशेष महत्त्व आहे आणि तुळजाभवानीच्या नावाने लोक तुळजापूर असे ओळखू लागले महालक्ष्मी आणि भवानी मातेच्या मंदिराच्या रचनेत साम्यता तुळजापूर येथील भवानी मातेचे मंदिर आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मी मातेचे मंदिर या दोन्ही मंदिरांचे वस्तुशिल्पात बरेचसे साम्य पाहायला मिळते या दोन्ही मंदिरात चिरेबंदी काळ्या पाषाणापासून मंदिराचे मुख्यद्वार बांधलेले आहे आतील सर्व बांधकाम सुद्धा काळ्या पाषाणापासून केलेले आढळते मंदिराच्या गाभाऱ्यातील भवानी मातीची मूर्तीही सुद्धा काळ्या पाषाणाचीच आहे महिषासूरचा वध करून आपल्या हातात त्याचे शिर घेऊन बरगडीमध्ये त्रिशूळ खुपसून भवानी माता आपल्या सहा अन्य हातात वेगवेगळी शस्त्र धारण करून उभी ठाकलेली निवांत सुंदर मूर्ती कोरण्यात आलेली आहे भवानी मातेच्या मूर्तीचे निरीक्षण केल्यानंतर मातेच्या पायाखाली रेड्याचे धड कोरलेले आपल्याला दिसते तर दुसऱ्या बाजूस रेड्याचे शिर पडलेले आपल्याला दिसते कोल्हापूरच्या महालक्ष्मीसारखेच देवीने सिंह हे वाहन म्हणून वापरलेले आहे नवरात्रात नऊ दिवस भरगतचे कार्यक्रम नवरात्रामध्ये तुळजापूरला नऊ दिवस भरगतचे यात्रा भरते नवरात्रामध्ये स्थापनेपासून देवीची महापूजा मोठ्या धूमधडाक्यात करण्यात येते तसेच तुळजापूरमध्ये मकर संक्रांत बाल प्रतिप्रदा गुढीपाडवा अशा साडेतीन मुहूर्ताप्रसंगीसुद्धा देवीची महापूजा भक्तगण आयोजित करत असतात तुळजापूरची तुळजाभवानी ही नवसाला पावणारी व संकटकाळी त्वरित धावून येत असल्याने भाविकांचे म्हणणे आहे म्हणून लाखो भाविक भक्तगण देवीच्या दर्शनाला आणि नवस कबूल करण्यासाठी तुळजापुरात दाखल होतात देवीचा नवस कबूल करून तो पावन झाल्यानंतर फेडण्यासाठी भक्तगण तुळजापूरला दाखल होतात याशिवाय देशभरातून मंडळी पर्यटक विद्यार्थी अभ्यासक येथे नेहमी येत असतात गोंधळ सबळ तुंतुणे यांच्या साह्याने भावानी मातेचा सा गोंधळ घालून देवीची आराधना करण्याची येथे पद्धत आहे पोत्रात आराधी घेऊन देवीच्या नावाने गजर करतो आणि पूर्वजांचे नावं घेऊन देवीचा नवस फेडतो साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ म्हणून देवीला संबोधण्यात आल्याने इथे आता वर्षभर यात्रेचे स्वरूप असते शारदीय नवरात्र शांखभरी नवरात्र उत्सव आश्विनी पौर्णिमा चैत्री पौर्णिमा या दिवशी उत्सव साजरा करण्यात येतो आदिशक्तीची त्रिगुणात्मक तीन स्थाने आदिशक्तीची त्रिगुणात्मक तीन स्थाने मानली गेलेली आहेत त्यातील पहिले ते तमोगुणात्मक हे स्थान महाकाली कलकत्ता दुसरे रजोगुणात्मक स्थान हे श्री महालक्ष्मी माता कोल्हापूर तर महूर येथील महासरस्वती मातेस सत्वात्मक स्थान मानले गेलेले आहे श्री तुळजाभवानी मातेचा दैनंदिन कार्यक्रम श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाचे भवानी मातेच्या पूजेचे दैनंदिन कार्यक्रम निश्चित करण्यात आलेले आहेत ओटीभरण मंदिर उघडल्यापासून तर बंद होईपर्यंत मातेचे दर्शन घेताना केव्हाही इच्छा झाल्यास मातेचे पाद्य पूजा करून ओटी भरता येते अभिषेक पूजा भवानी मातेला सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत व सायंकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत अभिषेक पूजा घालण्यात येते सुरुवातीस छत्रपती संस्थान कोल्हापूर यांच्याकडून आलेली दुधाची कळशी श्री देवीजींच्या मूर्तीवर ओथून अभिषेक केला जातो सिंहासन महापूजा दही दूध श्रीखंड आंब्याचा रस ऊसाचा रस यापैकी पदार्थाने केली जाते सिंहासन पूजेसाठी सत्तर लिटर या प्रमाणात वरील साहित्य हवे तसेच ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार वरील पदार्थ आणावे मातेची सिंहासन पूजा करण्यासाठी अगोदर बुकिंग करावे लागते सकाळची भवानी मातेची पूजा करताना पाच सिंहासन पूजा तसेच सायंकाळी दोन सिंहासन पूजा असतात गोंधळ पूजा गोंधळी भवानी मातेची पारंपारिक गीत गाऊन संभळ आणि तुंतुनाच्या निनादात गोंधळ घालतात भवानी मातेचे भक्तगण आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी भवानी मातेकडे नवस मागतात यात इच्छा पूर्ण झाली की आई तुझ्यासमोर गोंधळ घालू असे म्हटले जाते म्हणून भवानी मातेला बोललेला नवस फेडण्यासाठी मातेसमोर गोंधळ घालण्याची पद्धत आहे ही गोंधळ पूजा मुख्यतः नवविवाहित जोडपे व त्यांचे कुटुंब यांच्यासोबत करण्यात येते गोंधळ घालणे किंवा गोंधळ पूजा कुलाचाराचा प्रकार मानला गेलेला आहे कुंकवाचा सडा सौभाग्यवती स्त्रिया आपले सौभाग्यपण अबाधित ठेवण्यासाठी व व घरात हळद कुंकू एकत्रित करून पाण्याचा सडा येथील होमकुंडाच्या टाकून दर्शन घेतात यालाच कुंकुवाचा सडाविधी असे म्हणतात दंडवत भवानी मातेचे भाविक हे राहत असलेल्या घरापासून किंवा तुळजापुरात तत्पुरता असलेला निवास येथून किंवा होमकुंडापासून किंवा गोमुख तीर्थात अंघोळ करून ओल्या कपड्याने साष्टांग दंडवत करून मंदिरास प्रदक्षिणा घालतात मुख्यत नवस पूर्ण झाल्यावर भक्तगण हा विधी करतात जावळ काढणे संतान प्राप्तीसाठी भवानी मातेला नवस बोलला जातो व प्रथम संतान प्राप्त झाल्यानंतर मुलाचे मुलीचे जावळ प्रथम केस कुलदैवतेला दान करण्याची पद्धत आहे माळ परडी आणि पोत ज्या भाविकांची तुळजाभवानी माता ही कुलदैवत आहे असे भक्त तुळजापुरात येऊन कवड्याची माळ व परडीचा स्पर्श मातेच्या चरणाला करून घेतात तसेच घरातील पोत पाजळून नैवेद्य वगैरे दाखविला जातो व माळ परडी आणि पोत आपल्यासोबत गावी घेऊन जातात पानाचे व फुलांचे घर तुळजा भवानी मातेचे भक्तगण आपले घराचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी भवानी मातेला पानाचे घर किंवा फुलाचे घर मातेच्या चरणी वाहिन असा नवस करतात आणि आपली इच्छापूर्ती झाल्यावर भवानी मातेच्या चरणी पानाचे किंवा फुलाचे घर दान करतात लग्न आणि मौज कुलदेवतेचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी मातेच्या साक्षीने विधियुक्त संस्कारात तुळजापूर येथे लग्न आणि मौज करण्यात येते असे म्हटले जाते की भावानी मातेच्या साक्षीने तुळजापूर येथे विवाह संपन्न केल्यास कुठल्याही मुहूर्त किंवा नक्षत्र पाहण्याची गरज राहत नाही भदे भदे म्हणजे कणकेपासून बनवलेला तेलाचा दिवा होय भक्तगण आपल्या निवासापासून असे भदे एका ताटात ठेवून ते ताट डोक्यावर ठेवून भवानी मातेच्या मंदिरात येतात आणि मंदिरास प्रदक्षिणा घालतात व हे भदे तेथे असलेल्या होममध्ये विसर्जित करण्यात येते हा विधी केलेला संकल्प फळप्राप्तीसाठी करण्यात येतो लिंबनेसने निवासस्थानापासून किंवा होमकुंडापासून कळलोल आणि गोमुख तीर्थात स्नान करून साष्टांग दंडवत करीत मंदिरास प्रदक्षिणा घातल्या जातात यास दंडवत विधी असे म्हणतात मातेला मागितलेला नवस पूर्ण झाल्यावर भक्त हा विधी करतात नैवेद्य पुरणपोळी आणि दही नैवेद्य मातेला दाखविला जातो मातेला सकाळी चरणतीर्थ करतेवेळी भाजी भाकरी व खीर तसेच अभिषेक संपल्यानंतर साखर भातचा व हैदराबाद संस्थान यांना दोन भाज्या पोळी वरण भाताचा नैवेद्य मातेला दाखविला जातो प्रक्षाल पूजा करताना महंत वाकोजी बुवा यांच्या मठाकडून व हमरोजी बुवा मठ यांच्याकडून मातेला नैवेद्य दाखविला जातो तुळजापूर वेळ दररोज सकाळी सहा वाजता पंचामृत अभिषेक विधी चरणतीर्थ काकडा आरती सकाळी साडेचार वाजता अभिषेक पूजा सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत वस्त्रालंकार व आरती सकाळी अकरा वाजता अभिषेक पूजा सायंकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत प्रक्षाळ पूजा वस्त्रालंकार धुपारती रात्री नऊ वाजता चरणतीर्थ गर्दीच्या वेळी संस्थांच्या परवानगीने रात्री एक वाजता छत्रपती शिवाजी महाराजांनी देवीस सोन्याची माळ अर्पण केली आहे या माळेच्या प्रत्येक पुतळीवर राजे शिवछत्रपती अशी अक्षरे कोरली आहेत नवरात्र उत्सवात मुख्य सणांच्या दिवशी पाडवा दसरा दीपावली प्रसंगी देवीस संपूर्ण अलंकार घातले जातात मुख्य मंदिरासोबत गोमुख तीर्थ कल्होर तीर्थ मंकावती तीर्थ पापनाशी तीर्थ भक्तांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरतात याशिवाय महंत भारती बुवांचा मठ महंत बाकोजी बुवांचा मठ हमरोजी बुवा मठ अरण्य गोवर्धन मठ संस्थान महंत गरीबनाथ मठ तुळजापुरात आहेत तर मित्रमैत्रिणो अशा प्रकारे तुळजापूरच्या तुळजापूर भवानी मातेचा हा इतिहास आहे तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा असेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला प्रेस करा धन्यवाद Thank you